देशभरातील शेतकऱ्यांचा विजय दिवस म्हणून सिरपूर येथे जल्लोष। आज दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी देशभरातील शेतकऱ्यांचा विजय दिवस म्हणून सिरपूर येथे जल्लोष साजरा करताना सर्व राजकीय सामाजिक किसान सभा व इतर संघटनांनी केंद्र सरकारने विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये 3 काळे कायदे संसदेमध्ये मंजूर करून शेतकऱ्यांवर लावण्यात आलेले होते। हे कायदे रद्द व्हावे यासाठी देशभरातील शेतकरी गेल्या 11 महिन्यापासून आंदोलने, उपोषणे, भारत बंद, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन यासारखे आंदोलन विविध स्तरावर करत असताना आज केंद्रीय सरकारच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी यांना स्वतः 3 काळे कायदे रद्द करण्याची घोषणा करावी लागली। शिरपूर तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पक्ष, प्रहार संघटना, शेतकरी फाउंडेशनच्या इतर सर्व संघटनांच्या माध्यमाने वेळोवेळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाच्या जल्लोष या आंदोलनातून आज शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जय जवान जय किसान या घोषणा देण्यात आल्या। यावेळी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट मदन परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री रमेश करंकाळ, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री अभिमान भोई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, प्रहारचे ईश्वर बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गरुड, शिवसेना तालुका प्रमुख इंजिनिअरिंग अंतरसिंग पावरा, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष उत्तमबापू माळी, धुळे जागरण मंचच्या डॉक्टर सरोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री यमराज राजपूत, युवराज राजपूत, इराल वाकडे, शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत, किसान सभेचे ॲडव्होकेट संतोष पाटील, युवासेना युवाधिकारी विजय पावरा, दिनेश गुरव, सचिन पावरा, किसान समन्वय समितीचे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 7 वॉट 24 साठी रणजित जाधव, शिरपूर तालुका प्रतिनिधी। चल रहा है।